श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने शनिवारी राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. खांदा कॉलनीतील सीकेडी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर होते. या सोहळ्यात सुप्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ साहित्यिक दिनकर गांगल, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संयोजक दीपक म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपमहापौर चरुशीला घरत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष देवदास मटाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि सुप्रसिद्ध कवी गीतकार प्रवीण दवणे आपल्या मनोगतात म्हणाले की नवी पिढी साहित्यप्रेमी असली पाहिजे, यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रयत्न होत असल्याचे गौरवोद्गार काढले. मला सगळ्या अभिमानाने माध्यमांना सांगायचंय, असं होऊ शकतं का की उत्तम अंक साहित्यिक नव्या साहित्यिकांनी असा समृद्ध असलेला असा एखादा अंक, प्रत्येक अंकाला दिवाळी अंकाची मेहनत घेणारी मंडळी आहे पण ज्यांना जाहिराती मिळत नाही त्यांना त्या अर्थाने वळलं नाही, असं होऊ शकतं का की आजही मराठीमध्ये काही उद्योजक असे आहेत, मनात ती नावं आहेत पण मी जाहीर करत नाही याचं कारण की तीन चार राहू पण शकतात, पण असे उद्योजक आपल्याकडे आहेत की त्यांच्याकडे गेल्यानंतर जर आपला मुद्दा आणि मजकूर जर व्यवस्थित समजावून सांगितला तर तशा तऱ्हेची मदत ते करतात. तेव्हा मदत केल्याबद्दलची लुडबूड त्यांची बाजूला ठेवून जर संपूर्ण स्वातंत्र्य संपादकाला जर देता आलं तर अशा काही मराठी किंवा मराठीवर प्रेम करणाऱ्या अन्य उद्योजकांनी असे साहित्यिकांक जर दत्तक घेतले तर मला असं वाटतं ही चळवळ ही अधिक वेगळ्या प्रकारे पोहोचवायला मदत होईल. त्या दृष्टीनं ही माध्यमं प्रचारात प्रसारात काहीतरी व्यक्त करतील असं मला मुलामुळामध्ये वाटतं. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की दिवाळी अंकांची गोडी अमिट आहे, दिवाळी अंकांचे महत्व पूर्वापार पासून आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सामाजिक कार्य करणारी संस्था असून ती अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. या दिवाळी अंकाविषयी बोलावं तितकं थोडस आहे. ती गोडी अमिट अशी गोडी असते, सांगितलं खावी चिवडा खावा त्यांना शिंगणाऱ्या तोंडर टाकावा, तर खरंच ह्या गोष्टी निवांतपणानं दिवाळ्यांक वाचण्यासारख्या आहेत आणि तशा दृष्टीनं ते वाचताना ती गोडीही वेगळी असते आणि गुणगुण गुणगुण मानत जातो अशा प्रकारचं आहे. आणि इतकं मोठं मराठी पत्रकार संघ आणि त्या ह्याच्यामधून त्याने एखादी विनंती मला करावी काय की त्या पत्रकार संघाच्या बाबतीत थोडस आणि ती आमच्या बाबूजींनी करावी हो पुढच्या वर्षी साहित्य क्षेत्रातीलच कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की शैक्षणिक क्रीडा कला असे विविध कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून सातत्याने राबवित असताना या दिवाळी अंक स्पर्धेच्या उपक्रमातून साहित्य क्षेत्राशी जोडले जात आहोत त्याचा आनंद आहे. बरीचशी महापालिका नव्यानं झाली आहे, त्या महापालिकेतले आमचे नगरसेवक सहकारी सभापती आणि सारी मंडळी आलेले आहेत. या सगळ्यांच्या बरोबरीनं या सगळ्या परिसरामध्ये मग शैक्षणिक क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, वैद्यकीय क्षेत्र असू द्या, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ म्हणून दर महिन्याला एखादा उपक्रम सातत्यानं घडतो आहे आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून पनवेलकरांशी आम्ही जोडले जातो आहे. पण हा एक असा उपक्रम आहे की या माध्यमातून महाराष्ट्रातल्या साहित्य क्षेत्रातल्या वेगवेगळ्या मंडळींशी जोडले जात आहे, त्यामुळे हा उपक्रम अशाच पद्धतीनं जर अखंडित चालायचा तर त्यासाठी आपलं हे योगदान आहे याच्यात हे अशाच पद्धतीनं सुरू राहावं ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो.
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा दरवर्षी यशस्वी होत आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर अनेक संस्थांचे आधार असून या स्पर्धेबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघ आभारी असल्याचे संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी सांगितले. या स्पर्धेला एक वेगळं महत्व प्राप्त झालं, एक वेगळं वजन प्राप्त झालं. कारण आपल्याला माहिती आहे की दिवाळी अंकांची जशीची भावगर्दी वाढत गेली, जाहिरातीचं प्रमाण कमी होत गेलं, अनेक चांगले दिवाळी अंक केवळ जाहिराती नाही म्हणून बंद पडले. आणि अशा वेळी चांगला दिवाळी अंक जर काढला तर घसघशी रक्कम त्याला आपल्याला लक्ष दिली जाईल हे जेव्हा आपल्याला कळलं तर अधिक चांगले दिवाळी अंक निघून आले. आणि आपल्यासारख्या उदार अंतकरणाच्या तानशूर दात्यामुळेच आज इतकी चांगली मोठी बक्षीस मराठी दिवाळी अंक मिळत आहेत आणि मिळतील मिळतील अशी मला खात्री आहे. खांदा कॉलेजील सिकिटी कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विविध दिवाळी अंकांचे संपादक, प्रकाशक आणि साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पनवेल महापालिकेचे आरोग्य सेवा व रुग्णालय सेवा समिती सभापती डॉ अरुणकुमार भगत, महिला मोर्चाचे तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, नगरसेविका मुग्धा लोंढे, राजश्री भावेकर, ऍडव्होकेट वृषाली वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांसह नगरसेवक, साहित्यिक, पत्रकार, कवी, लेखक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्काराच्या रकमेचे धनादेश, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.